साई समर्थ हॉस्पिटल, नायर आय हॉस्पिटल, नवी मुंबई रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कामोठे येथे सेक्टर 12 येथील श्री योगेश्वर कॉम्प्लेक्समध्ये आरोग्य महाशिबीर आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजप उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या शिबिरास नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत, विकास घरात दिलीप पाटील, नगरसेविका हेमलता गोवारी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत, रवी गोवारी, रवी म्हात्रे, डॉ रुपेश वडगावकर आदी उपस्थित होते. पुढच्या 15-20 वर्षांमध्ये आपल्यातली एखादी व्यक्ती जाऊ शकेल याची शंकाही येणार नाही अशा अनेक व्यक्ती आपल्यापासून हिरावून गेल्या, आणि त्याचा एक पद्धतीचा मानसिक परिणाम जो लोकांवरती झालेला आहे त्या मानसिक परिणामातून पुढे आता शारीरिकदृष्ट्या जागरूकता तर निर्माण झाली, पण त्याचं साधन निर्माण करून दिलं पाहिजे. ते आरोग्य शिबिर आहे, आरोग्याच्या तपासणीच्या माध्यमातून आम्ही जर आमच्या व्याधी आधी तपासून ठेवल्या, मग कोविडमध्ये झालं असं गेल्या वर्षी की ज्यांना आधीचा काही रोग होता त्याला कोमोर्बिडिटी हा शब्द कोविडमुळेच आम्ही ऐकला, नाहीतर नॉन मेडिकल प्रोफेशनमधल्या लोकांना कोमोर्बिडिटी शब्द ऐकला तरी पाठ व्हायचं काही कारण नव्हतं. तो कामाला पाड झाला, कारण तुम्हाला जर आधीची काही व्याधी असेल तर कोविडचा त्रास होतो हे गेल्या वर्षाचं लक्षण, आणि यावर्षीच्या वेगळ्या विषाणूमुळं भल्याभल्यांना या ठिकाणी आपल्यातून नेलेलं आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे, पण त्याच्यातून आम्ही काय शिकू तर आम्ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून जागरूक असलं पाहिजे. आम्ही आजवर आमच्या आयुष्यामध्ये आता कामोठा वसाहत प्रचंड मोठी आहे, अनेक राज्यांमध्ये राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिक इथे राहायला आलेले आहेत. प्रत्येक जण काहीतरी महत्वाकांक्षेनं आलंय, मी माझं आयुष्य माझ्या परिवाराला स्टेबिलिटी देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे, माझी पुढची पिढी माझ्यापेक्षा चांगलं आयुष्य जगली पाहिजे याच्यासाठी तो अतोनात कष्ट करायला तयार उपचारायला तयार होता, पण त्यामुळे तो स्वतःच्या आरोग्यावर दुर्लक्ष करत होता, आणि कोविडनं अशा आरोग्यावर दुर्लक्ष करणाऱ्या लोकांवरती पहिले आघात केला. आणि म्हणून अशा पद्धतीच्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आम्ही त्यांना जर त्यांचे जे आज हेल्थ पॅरामीटर्स आहेत ते माहिती करून दिले, त्याच्यावरती माफक दरामध्ये उपचार करण्याची आम्ही व्यवस्था निर्माण करून दिली, तर निश्चित पद्धतीनं तो कामोठेकर त्याचा फायदा घेतील. या भावनेतून डॉक्टर तुम्ही या ठिकाणी हे जे पाऊल उचललं आहे त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो.